नमस्कार, मी रवी सरदार आणि आपण पाहता स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण। आजच्या आपण या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण सीरीज पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरणाशी तुम्हाला माझ्या या स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण या सीरीजमध्ये पूर्ण माहिती मिळेल। तर चला आजच्या वेळेला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ असणार आहे पार्श्व स्पीच विषयी, शब्दांची जाती। बघा, शब्द कोणती भाषा शब्दाशिवाय नाही। तुम्ही कोणती भाषा बोला, मग मराठी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल, तमिळ असेल, हिंदी असेल, ज्या काही भाषा आहेत सर्व भाषा शब्दाशिवाय नाही। म्हणजे शब्दाशिवाय भाषा नाही, शब्द नाही भाषा नाही। भाषा म्हणजे काय? जे आपण बोलतो ती भाषा। आता मी जे काय बोलतो शब्द नसेल मी काय बोलणार आहे, म्हणजे शब्दाशिवाय भाषा नाही। आता शब्द एका प्रकारे नसतात। म्हणजे बघा, मी एक माणूस आहे, या विश्वात हजारो माणसं आहेत, सर्व माणसं एक सारखे नसतात, प्रत्येक माणसाचं काम वेगळं असतं। बघा, मी कोण आहे, मी तुम्हाला शिकवतो, मी टीचर आहे। या समाजामध्ये काही लोक टीचर आहेत, म्हणजे शिक्षक आहेत, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी पोलीस आहे, कोणी कलेक्टर आहे। प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो, प्रत्येक व्यक्तीचे काम वेगळे असते। जसे मी आता तुम्हाला सांगितले की बघा, वकील काय करतो, न्याय द्यायचं काम करतो, पोलीस कायदा व सुव्यवस्था पाहतो, शिक्षक शिकवायचं काम करतो, डॉक्टर आरोग्याची काळजी घेतो, इंजिनियर बांधकाम करतो। म्हणजे प्रत्येकाचे काम वेगळे आहेत, तसेच शब्दाचे काम वेगळे आहेत, शब्दाचे काम सारखे नाही आहेत। आता प्रथम आपण बघूया शब्द कोणकोणते असतात, शब्दाचे प्रकार कोणकोणते असतात। बघा, शब्दाचे प्रकार कोणकोणते असतात। बघा, शब्द मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सारखेच आहेत। इंग्रजीमध्ये शब्दाचे 8 प्रकार आहेत, कोणकोणते बघा समोर बघा। पहिला प्रकार आहे नाउन, एन ओ यू एन, नाउन। नाउन म्हणजे नाम, पी आर ओ एन ओ यू एन। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ए डी जे ई सी टी आय व्ही। ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, व्ही आर बी। व्हर्ब म्हणजे क्रियापद, एडी व्ही आर बी। ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, पी आर ई पी ओ एस आय टी आय ओ एन। प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव, सी ओ एन जे यू एन सी टी आय ओ एन। कंजंक्शन म्हणजे उभयान्वी अवयव। त्यानंतर शेवटी इंटरजेक्शन, आय एन टी ई आर जे ई सी टी आय ओ एन। इंटरजेक्शन म्हणजे केवल परयोगी अवयव। मी तुम्हाला सांगितलं हे शब्दाचे वेगळे प्रकार आहेत, म्हणजे शब्दाचे वेगळे काम आहेत। जसे आपल्या कुटुंबामध्ये माणसं वेगळे असतात, प्रत्येकाचे नातं वेगळं असतं, प्रत्येकाचे काम वेगळं असतं। जसं या कुटुंबामध्ये आई असते, वडील असते, भाऊ असतो, बहीण असतो, काका मामा मावशी आजोबा आजी, असे प्रत्येक नातं वेगळं असतं, परंतु त्याचे कामं पण वेगळे असतात, त्याचे कर्तव्य वेगळे असतात। तसेच या पूर्ण 8 शब्दांच्या जातीचे कामं वेगळे आहेत, कर्तव्य वेगळे आहेत। तर बघूया आपण यामध्ये फरक काय आणि काय असतं सर्व। बघा, आज आपण थोडक्यात पाहणार आहोत, सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण आज थोडक्यात मी पूर्ण 8 पार्श्व स्पीचला एका व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय। चला सुरुवात करूया। नाउन, नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे नाम। पण नाम म्हणजे काय? बघा, या विश्वामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपल्याला ओळखावं लागतं, काहीतरी सांगावं लागतं, त्या गोष्टीमध्ये बोलावं लागतं। बघा, माझ्यासमोर जी गोष्ट हे सगळं माझं बोलणं रेकॉर्ड करत आहे त्याला म्हणतात फोन। बघा, मी ओळख दिली माझ्यासमोर असणाऱ्या त्या वस्तूचं, मी नाव सांगितलं त्या वस्तूला ओळख दिली फोन। माझ्या इथे लावलं आहे बोया माईक, बघा मी ओळख दिली की हा बोया माईक आहे। म्हणजे बघा, नामाची व्याख्या काय होती, या विश्वातील सजीव आणि निर्जीव घटकांना दिलेली ओळख म्हणजे नाम। मग या विश्वामध्ये काय काय असणार आहे, या विश्वामध्ये सजीव आणि निर्जीवाशिवाय दुसरं काहीच नाही। जेवढं काही आहे तेवढं सजीव आणि निर्जीव आहे, त्या सजीव आणि निर्जीवाला आपल्याला ओळख द्यावं लागते, सांगावं लागतं ते आहे। जर त्याला सांगितलंच नाही, मी म्हणलो मला रेकॉर्ड करायचं आणून दे, समोर तुम्हाला काय आणून द्यायचं, अरे ते असं काहीतरी असतं चौकोनी, काय करणार आहे, बोलावं लागेल ना, ओळख द्यावं लागेल, फोन आणून दे, अच्छा फोन, मला रेकॉर्ड करायचं माझा आवाज आला पाहिजे, ते आणून दे लंब लंब, अरे काय लंब लंब, अरे बोया माहीत आहे, मला ओळख द्यावं लागते, ओळख दिल्यानंतर कळतं की वस्तू ती आहे, म्हणजे त्याला म्हणतात नाम। आता दुसरा प्रकार आहे सर्वनाम, सर्वनाम म्हणजे काय, बघा मी गडीडी म्हणतो मी रवींद्र आहे, रवींद्र, रवींद्र तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही रवींद्रचं तुम्ही ऐकतात, अरे रवींद्र गडीडी म्हणणं योग्य असणार नाही, रवींद्रला रिप्लेस करावं लागेल, रवींद्रला दुसऱ्या भाषेत सांगावं लागेल। म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा दुसरा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा दुसरा शब्द सर्वनाम। बघा, रवींद्र म्हणण्याऐवजी मी काय म्हणेल, मी, बघा फार मोठा शब्द आहे मी, मी आय, आय हे काय सर्वनाम। राम म्हणण्याऐवजी ही म्हणू शकतो, सीता म्हणण्याऐवजी शी म्हणू शकतो, फोन म्हणण्याऐवजी इट म्हणू शकतो, हे काय सर्वनाम आहे। आता हे मला काय वापरायचं, कारण ते परत परत वापरणं ठीक वाटत नाही, ते योग्य वाटत नाही, म्हणून आपल्याला त्याऐवजी सर्वनाम वापरायचं। पुढचा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। बघा, नामामध्ये सांगितलंय त्यात त्या विशेषणाचं नाव काय आहे, विशेषण, विशेष, एखाद्या गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणं म्हणजे विशेषण, विशेष माहिती।
त्याला आणखीन सांगा म्हणजे विशेषण. आता बघा मी माझ्याबद्दल बोललोय, मी रवींद्र आहे, माझ्याबद्दल सांगा ना आणखी काहीतरी सांगतो ना, मला खूप आवडतं सांगायला माझ्याबद्दल, कोणाला सुद्धा आवडतं, प्रत्येकाला आवडतं स्वतःबद्दल बोलायला करता. मी कसा आहे, आय एम क्लेवर. कोणी स्वतः हुशार म्हणून घेणार, मी म्हणतो मी हुशार आहे. कसा आहे मी, हुशार, क्लेवर. क्लेवर एक आहे, माझी विशेषता आहे, माझं विशेषण आहे क्लेवर. मी हुशार आहे. माझा मोबाईल कसा आहे, स्मार्ट. माझा फोन स्मार्ट आहे म्हणजे विशेषता आहे, स्मार्ट. माझा बोया माईक कसा आहे, एकदम क्लिअर आहे, क्लिअर. हे काय विशेषण, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाबद्दल वर्णन करणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाची विशेषता सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. तुम्हाला सांगितलं आता. त्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद फार महत्वाची गोष्ट आहे. बघा मी तुमच्यासोबत काहीतरी क्रिया करत आहे, मी बोलत आहे तुमच्यात. बघा मी बोलतोय, माझे एक एक शब्द पडत आहे तुमच्यासमोर, मी क्रिया करत आहे. माझे हातपाय हलता, बघा माझे हाताची मुवमेंट होत आहे, हाताची मुवमेंट, मू, माझ्या हात मू होत आहे, म्हणजे क्रिया आहे. मी जे काही करत आहे क्रिया करत आहे. मी जर क्रिया केली नाही तर मी तुम्हाला बोलू शकणार नाही, मी एकदम शांत होऊन जाईल स्टॅच्यू सारखा. काय बोलणार, कोणती ऍक्शन होणार, ऍक्शन होणारच नाही ना. जिथे कुठे ऍक्शन असते, जिथे कुठे कृती असते, त्याला वर्ब लागतात. वर्ब म्हणजे कृती, कृती म्हणजे वर्ब, क्रिया होणं म्हणजे क्रियापद. जे शब्द क्रिया दाखवतात ते शब्द म्हणजे क्रियापद, क्रिया दाखवणारे शब्द म्हणजे क्रियापद. या विश्वातील जे जे शब्द क्रिया दाखवतील ते क्रियापद. आता ऍडवर्ब. ऍडवर्ब बघा शब्द काय आहे, ऍडवर्ब. वर्ब बद्दल काहीतरी ऍड कर, वर्ब बद्दल आणखीन काहीतरी ऍड कर, वर्ब विषयी काहीतरी ऍड कर, वर्ब विषयी आणखीन माहिती सांग. ऍड असते ना जाहिराती, असतात ऍडव्हर्टाइजमेंट, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगतात ऍडव्हर्टाइजमेंट. ती गोष्ट कशी आहे, ती गोष्ट किती उपयोगाची आहे, तसंच वर्ब बद्दल माहिती सांगणारे काही शब्द आहेत, आणखीन माहिती वर्ब बद्दल. मी बोलतोय तुम्हाला, मी कसा बोलत आहे, फास्ट. कसा बोलत आहे, फास्ट. फास्ट हा शब्द ऍडव्हर्ब आहे, माझ्या बोलण्याविषयी माहिती सांगतोय. मी क्लेवर आहे, मी किती, मी हुशार आहे. आता माझ्या हुशार या शब्दाविषयी सुद्धा आणखीन माहिती सांगता येते. मी किती हुशार आहे, खूप, व्हेरी. मी आय एम व्हेरी क्लेवर, व्हेरी क्लेवर. विशेषणाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे सुद्धा ऍडव्हर्ब. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या विशेषणाविषयी माहिती सांगणारा, आय एम रनिंग फास्ट. आता फास्ट या ठिकाणी त्याने रनिंग बद्दल माहिती सांगितली, या ठिकाणी सुद्धा क्रियेबद्दल माहिती सांगितली. आता मला एखादं दुसरं ऍडव्हर्ब वापरायचं, ऍडव्हर्ब वापरू शकतो, आय एम रनिंग व्हेरी फास्ट. फास्ट पळतोच मी, पण कसं, आणखीन जास्त. बघा फास्टनं माहिती सांगितली माझ्या धावण्याविषयी, म्हणजे क्रियाविषयी माहिती सांगितली फास्टनं. फास्टविषयी आणखीन माहिती सांगितली व्हेरीनं. मग हे झालं दुसऱ्या क्रियाविषयाविषयी माहिती सांगणार क्रियाविषयी. आता पुढचा प्रकार, प्रीपोजिशन. प्रीपोजिशन, प्री म्हणजे अगोदर, पोजिशन दाखवणारा शब्द. अगोदर पोजिशन दाखवणार, अगोदर दाखवा पोजिशन कुठं आहे. बघा त्या टेबलवर बॉटल आहे, ऑन द टेबल. कुठं आहे पोजिशन, कुठं आहे, टेबलावर आहे. हा फॅन कुठं आहे, वर, अबव माय हेड, वर आहे हा फॅन. हे रूप आहे, वरी माझ्या डोक्यावर आहे. पाठीमागं व्हाईट बोर्ड आहे, कुठं आहे, माझ्या बॅक साईडला आहे व्हाईट बोर्ड आहे. मी पोझिशन सांगू राहिलो कुठं आहे, तर ऑन. बघा तिकडे बुक आहे समोर, त्या खुर्चीखाली बुक आहे, कुठं आहे, अंडर, बिलो. मी पोझिशन सांगत आहे, ते पोझिशन दाखवणारे शब्द म्हणजे प्रीपोजिशन. आता पुढचा शब्द आहे कंजंक्शन. कंजंक्शन तुम्ही शब्द ऐकला असं, रेल्वे जंक्शन. रेल्वे जंक्शन, रेल्वे जंक्शन मध्ये काय होतं, दोन रेल्वेचे रूळ जुळतात. दोन गोष्टी जुळणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. जंक्शन म्हणजे जोडणे. आता काय जोडतो आपण भरपूरच ऐकलंय, राम अँड श्याम. अँड, राम आणि श्याम हे दोन वेगळे नाव आहेत, दोन वेगळे शब्द आहेत. या दोन शब्दाला अँड ने जोडलंय, राम अँड श्याम. आता दोन वाक्य सुद्धा जोडता येतात कंजंक्शन. उदाहरणार्थ, आय लाईक इंग्लिश बट आय डोंट लाईक मराठी. मला इंग्रजी आवडते पण मला मराठी आवडत नाही. काय केलं मी, बट, परंतु, बटनं दोन वाक्य जोडले. आय लाईक इंग्लिश, आय डोंट लाईक मराठी, दोन वाक्य जोडले बटनं. हे काम करतात कंजंक्शन. आता इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गार. अचानक आलेले उद्गार सांगणं, अचानक आपल्या मनात पण नसते. समजा एखादा मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि अचानक साप आला, अरे बापरे साप, अरे बापरे, माझ्या तोंडून अचानक तर मला ठेस्ट लागली, मी खाईच्या त्या डायजून खाली पडलो लगेच, अरे बापरे. हे जे शब्द रिंगतात अचानक, याला म्हणतात इंटरजेक्शन. इंग्लिशमध्ये ओ, वाव, आलास, ब्राव, हे जे शब्द आहेत
हे शब्द म्हणजे इंटरजेक्शन. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की शब्द इंग्रजीमध्ये शब्दजाती कोणकोणत्या असतात, पार्श्वजाती कोणकोणत्या असतात. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे एक एक टॉपिक पूर्णपणे पाहणार आहोत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक्यू. जय हिंद.